25 लाखाच्या नाली बांधकामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची 3 वरांदळी येथील ग्रामपंचायत सदस्यांकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे 5 एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली. दिग्रस तालुक्यातील मोजा ग्रामपंचायत वरंदळी येथील नाली बांधकाम हे रोजगार हमी अंतर्गत योजनेचे काम चालू असून गावातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवून जेसीबी मशीनच्या सहाय्याने रोजगार हमी योजनेचे काम केले जात आहे, त्यामुळे ही तक्रार देण्यात आली. वरंदळी ग्रामपंचायत येथे रोजगार हमी योजनेच्या शासकीय 25 लाखाच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याची 3 ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे लेखी तक्रार केली. या ठिकाणी असलेल्या नाली बांधकामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून सदर काम हे इस्टिमेटनुसार काम केल्या जात नाही, त्यामुळे या नालीचे काम तात्काळ थांबवून याची चौकशी करण्यात यावी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही व्हावी, ज्यामुळे गावातील होत असलेला भ्रष्टाचार थांबेल आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल यासाठी ही तक्रार करण्यात आली. दिलेल्या माहितीनुसार सदर नाली बांधकामात नालीतील बेड हे मुरुम भरून आणि सिमेंट दगडाचा कमी वापर करून केल्या जात आहे. नालीची खोली आणि रुंदी कमी आहे तर कामाची विनाविलंब चौकशी करण्यात यावी अशी विनंती या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक सुभाष भाऊ कोटेचा, भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य तथा प्रोटोकॉल समिति प्रमुख. सहा एप्रिल भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आशिष गजानन खापरे, शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर. अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक श्रीमती चेतना राजू टांग, डायरेक्टर ललिता पब्लिक स्कूल, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपुर शहर, पूर्व पार्षद व पूर्व शिक्षण सभापति नागपुर महानगर पालिका.